नमस्कार मित्रांनो इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं एकदा स्वागत करतो आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आजपर्यंत आपण नऊच काळ शिकत होतो आणि आता हे शेवटच्या तीनपैकी हा पहिला काळ शिकतोय आपण काळांचा अभ्यास करताना हे सेपरेट अभ्यास करायचा हे जे नऊ टेन्स आहेत हे नऊ टेन्सेस अगोदर अभ्यास करायचे आणि याचा पूर्ण अभ्यास आपल्याला समजला तरच हे काळ शिकायचे शिकताना दोन गट करायचे चालू पूर्ण काळ जे आहेत प्रेझेंट परफेक्ट पा प्रेझेंट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हे काळ याच्यामध्ये मिक्स करू नका बघा आपण दोन भाग केलेले हे नऊ काळ आहेत सिम्पल टेन्सेस कंटिन्युअस टेन्सेस आणि परफेक्ट टेन्सेस हे आपण पूर्ण शिकलो तरच हे काळ शिकायचे तर आपले हे झालेलं आहे आणि याच्यावर आपल्याला बऱ्यापैकी कमांड पण आलेला आहे सर्व सहाय्य क्रियापद आपण बरोबर वापरतो त्याचं आपण निगेटिव्ह करतो व्हरवल करतो डब्ल्यू एच करतो सिंपल टेन्सेसमध्ये आपल्याला डूडस समजलेलं आहे डीट समजलेलं आहे परफेक्टमध्ये आपल्याला हॅव है हॅस प्रॉपर वापरतो आपण आणि चालू काळामध्ये ॲमेझॉर वाजवेर वापरतो म्हणजे सहाय्यक क्रियापदं काय आहेत त्या काळातले याचा आपल्याला पूर्ण अंदाज आलेला आहे आणि क्रियापदाचं रूप आपण कसं बदलतो तेसुद्धा आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे हे नऊ टेन्सेस आपले पूर्ण झालेले असा आपण अर्थ धरून हे शेवटचे तीन काळ शिकणार आहेत त्याच्यापैकी आज एकच शिकणार आहोत ह्या काळाची या काळाचा विस्तार फार मोठा आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरच मोठा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना समजायला किंवा बोलायला तो कठीण आहे कारण त्याचा स्ट्रक्चर बघा सब्जेक्ट प्लस हॅव बीन किंवा हॅज है बीन नंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ड त्याला आय एन जी लावायचा म्हणजे सब्जेक्ट प्लॅन आहे पण आहे हॅव हॅज पण आहे बीन पण आहे वर पण आहे आय एन जी पण आहे एवढं मोठं स्ट्रक्चर आहे तर हे असं आपण म्हणूया की हा जो काळ आहे हा या दोन काळांचं मिक्सचर आहे असं आपण म्हणू कारण उदाहरण आपण घेतलं ही इज प्लेईंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आहे हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे पण आणि ही हॅज प्लेड क्रिकेट तो क्रिकेट खेळलेला आहे हा प्रेझेंट परफेक्ट आहे परंतु याच्यामधून काही ये भाग याच्यामधून काही भाग मिळून आपण हा काळ बनवतो म्हणजे तो, तो खेळत आहे आणि खेळलेला आहे तर आपण काय करतो ही हॅज बीन इथला आयजी घेतो प्लेइंग ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट तो खेळत आलेला आहे तर अशा प्रकारे हा जो काळ आहे याला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल तर चला मग आपण सुरू करूया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लेटस बिगिन स्ट्रक्चर अगोदर आपण पाहूया सर्व सब्जेक्टसाठी आपण हॅव आणि हॅज एक नाही घेत तर हॅव घेतो आपण आय हॅव वी हॅव यू हॅव यू हॅव अँड दे हॅव मात्र ही सीटला आपण हॅज घेतो हा एक बदल आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस, प्लस बीन प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि आय एन बी आता आपण हे कॉम्बिनेशन आहे दोन काळांचं कॉम्बिनेशन आहे जसं आपण ही इज रायटिंग अ स्टोरी असं म्हणतो किंवा ही हॅज रिटर्न अ स्टोरी म्हणतो या दोघांचं कॉम्बिनेशन जर आपण केलं तर ही हॅज बीन रायटिंग तो लिहित आलेला आहे म्हणजे आपल्याला एक तर कार्ड दाखवावं लागेल कार्ड दाखवावं लागेल तर ला आपल्याला काही ना काही वापरावं लागेल सीन्स किंवा फॉर वापरावं लागेल आता इथं फक्त सांगितलेलं आहे की तो लिहित आहे ही इज रायटिंग परंतु केव्हापासून लिहित आहे याचा उल्लेख नाही आहे ही हॅज बिन रायटिंग इथे येईल तो आणि इथे म्हणतो तो आपण ही हॅज रिटर्न त्याने लिहिलेला आहे परंतु ही हॅज बीन रायटिंग तो लिहित आलेला आहे म्हणजे पूर्ण क्रिया पण नाही चालू क्रिया पण नाही परंतु चालू क्रिया अशी क्रिया की जी भूतकाळात सुरू झालेली आहे कॉम्बिनेशन म्हणतो एखादी क्रिया समजा हा हा प्रेझेंट आहे एखादी क्रिया पास्टमध्येच चालू झालेली आहे ती इथपर्यंत आलेली आहे आणि एखाद्या वेळेस पुढे पण चालू राहील म्हणजे ही हॅज बीन प्लेईंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आलेला आहे फॉर टेन इयर्स दहा वर्षापासून खेळत आले आलेला आहे म्हणजे आपण वेळ दाखवला आणि पॉईंट ऑफ टाईम दाखवला तर सीन्स वापरतो आपण तो भाग पुढे आहेच म्हणजे भूतकाळात चालू झालेली क्रिया आतापर्यंत चालत आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो की विराट हॅज बिन प्लेईंग क्रिकेट फॉर टेन इयर्स तो अजून खेळत आहे क्रिया चालू आहे अजून भूतकाळात चालू झालेली क्रिया आहे पण अजूनसुद्धा चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस वापरतो आय हॅव बीन लिव्हिंग इन द सिटी फॉर ट्वेंटी इयर्स म्हणजे अंदाजे आपण जेव्हा वेळ सांगतो की ड्युरेशन सांगतो आपण की मी या शहरामध्ये वीस वर्षापासून राहत आलेलो आहे आणि अजून राहतो आहे आय हॅव बिल लिव्हिंग इन द सिटी फॉर ट्वेंटी इयर्स आणि तुम्हाला जर फिक्स टाईम दाखवायचा असेल पॉईंट ऑफ टाईम तर तुम्ही सीन्स वापरा आणि ड्युरेशन दाखवायचं असेल तर फॉर वापरा तो भाग पुढे आहेच म्हणजे कॉम्बिनेशन आहे दोन यांचं तर एका टेन्समधून आपण हॅवॅज वापरतो आणि एका एक टेन्समधून आय एन जी वापरतो त्यामुळे हा वापरताना तो प्रेझेंट कंटिन्युअस पण नाही आणि प्रेझेंट परफेक्ट पण नाही या दोघांचं कॉम्बिनेशन आहे असं समजू आपण आणि त्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस त्याचं नावच प्रेझेंट परफेक्ट तीम आणि कंटिन्युअस म्हणजे कंटिन्युअस पण आहे आणि परफेक्ट पण आहे असा हा काळ भूतकाळात झालेली क्रिया आजपर्यंत चालू आहे नंतर याच्यामध्ये डिस्टेन्स इज स्पेशल फॉर सीन्स अँड फॉर अनेक परीक्षामध्ये सीन्स आणि फॉरचा उपयोग विचारतात आणि सिन्स फॉर हा काळ सीन्स आणि फॉरसाठीच प्रसिद्ध आहे याच्यामध्ये पॉईंट ऑफ टाईम ज्या काळापास पॉईंटपासून क क्रिया सुरू झालेली आहे तो जर दाखवायचा असेल तर आपण सीन्स वापरतो की आय हॅव बीन वॉकिंग सिन्स सेवन ए एम मी सात वाजेपासून चालत आलेलो आहे आतापर्यंत किंवा आय हा वॉकिंग सिन्स मॉर्निंग आपण टाईम ड्युरेशन दाखवतो फॉरने आणि पॉईंट ऑफ टाईम दाखवतो सिन्सने तर मग त्याला आपण म्हणू शकतो की मी दोन दिवसापासून आय हा बिन वर्किंग फॉर टू डेज मी दोन दिवसापासून काम करत आलेलो आहे तर फॉर वापरा नंतर मी चार दिवसापासून आय हॅव बीन वर्किंग फॉर फोर डेज आय हॅव बीन वर्किंग फॉर टेन इयर्स वर्ष दाखवू शकतो आठवडे दाखवू शकतो महिने दाखवू शकतो आणि पॉईंट ऑफ टाईमसाठी तुम्ही सिन्स कसा वापरतात आय हॅव बीन वर्किंग सिन्स फोर ए एम चार वाजेपासून मी काम करत आलेले आहे आय हॅव बीन वर्किंग सिन्स नाइनटीन एटी एट मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून काम करत आलेलो आहे आय हॅव बीन वर्किंग सिन्स टू थाउजंड सिक्स ऑन दिस प्रोजेक्ट म्हणजे दोन हजार सहापासून मी या प्रोजेक्टवर काम करत आलेलो आहे म्हणजे तुम्ही सिन्सने पॉईंट ऑफ टाईम दाखवतात आणि फॉरने ड्युरेशन दाखवतात आता सिन्स वापरताना तुम्हाला सिन्स द डे माय फ्रेंड गॉट मॅरिड आय हॅव बीन रीडिंग नॉवेल्स म्हणजे सिन्स द डे त्या दिवसापासून आणि प्रश्न विचारताना आपण विचारतो की सिन्स वेन हॅव यू बीन वर्किंग तू केव्हापासून काम करता आलेला आहे म्हणजे सिन्स म्हणजे तर परीक्षेमध्ये हा प्रश्न कायम चकवतो विद्यार्थ्यांना की सिन्स का फॉर तर याचा प्रॉपर स्टडी आपण जर केलेला असला आणि सिन्स फॉरसाठी हे काळ प्रसिद्ध आहेत त्यामुळे सिन्स आणि फॉर अशा पद्धतीने वापरतात सिन्स द डे नंतर सिन्स सेवन एम सिन्स मंडे सिन्स जुलै सिन्स डिसेंबर अशा प्रकारे आपण सिन्स वापरतो सिन्स आणि फॉर वाक्यांमध्ये ते येईलच जेव्हा आपण वाक्य घेऊ त्या प्रॅक्टिसमध्ये येईल नंतर ॲक्शन वर्ब्स अँड स्टेटिव्ह वर्ब्स याचा उपयोग या ठिकाणी कसा करावा ॲक्शन वर्ब्स असतील तर आपण सांगतो आय हॅव बीन प्लेईंग इथे वापरतो आपण हा काळ परंतु स्टेटिव्ह वर्ब्समध्ये हा काळ आपण वापरू शकत नाही की आय बीन थिंकिंग किंवा दुसरं घ्या आय हॅव बिन लाइकिंग असं आपण घेऊ शकत नाही तर त्याऐवजी प्रेझेंट परफेक्ट घेऊ आपण आय हॅव बिन लाइकिंग धीस बुक असं म्हणू शकत नाही आपण तर आपण म्हणतो आय हॅव लाईक त्याऐवजी प्रेझेंट परफेक्ट वापरायचा स्टेटी वर्गमध्ये या आयऐवजी हा टेन्स वापरायचा आय हॅव अंडरस्टँडिंग नाही चालणार आय हॅव बिन अंडरस्टँडिंग योग्य वाटणार नाही तर आय हॅव अंडरस्टूड असं घ्या म्हणजे स्टेटिव्ह वर्बमध्ये ज्या ठिकाणी ॲक्शन नाही आहे त्या ठिकाणी हा टेन्स वापरू नका ॲक्शन वर्गमध्ये वापरा स्टेटिव वर्बमध्ये हा टेन्स वापरत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे ते पण उदाहरण आपण घेऊ नंतर सर्व कर्ते आपण घेतो आय वी यू यू ही सी इट डे त्यासाठी आपण पॉझिटिव्ह वाक्ये याची बनवतो आय हॅव बीन नंतर व्हरबर कसा बनवतो त्याचा अभ्यास करणारे डब्ल्यू एस कसा बनवतो आता कॉन्ट्रॅक्शन फॉर्म्स या ठिकाणी वापरले जातात या काळामध्ये जसं आय हॅव आहे त्याचा आय हॅव करतो आपण आय हॅव बिन प्लेईंगचं आपण करतो आय हॅव अशा प्रकारे आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स करतो नंतर हॅव अँड करतो कॉन्ट्रॅक्शनमध्ये निगेटिव्ह करतो आपण ते सुद्धा आपण बघणार आहोत नंतर शॉर्ट आन्सर्स हॅव्यू बीन प्लेईंग सिन्स मॉर्निंग यस आय हॅव इथं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म चालणार नाही यस आय हॅव असं उत्तर द्यावं लागतं आणि निगेटिव्ह असेल नो आय हॅवंट म्हणजे शॉर्ट क्वेश्चनचं उत्तर देताना निगेटिव्ह असताना कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरू शकतो आपण आणि पॉझिटिव्ह असताना पूर्ण आपल्याला वापरावं लागतं यस आय हॅव हॅज सी बीन वॉचिंग टी व्ही सिन्स ए टी एम यस सी हॅज आणि निगेटिव्ह असेल तर नो सी हॅजंट अशा प्रकारे आपण या सर्वांचं काही उदाहरणं घेऊन आपण अभ्यास करणार आहोत त्याला काही उदाहरणं आपण घेऊया फर्स्ट एक्झाम्पल द टेम्परेचर हॅज बिन रायझिंग म्हणजे तापमान वाढत आलेलं आहे भूतकाळात सुरू झालेली क्रिया आत्तापर्यंत चालत आलेली आहे आणि इथून पुढे चालेल किंवा चालणार नाही परंतु द टेम्परेचर हॅज बिन रायझिंग सिन्स मार्च म्हणजे मार्चपासून सिन्स मार्च म्हणजे पॉईंट ऑफ टाईम की मार्चपासून तुम्हाला निश्चित काळ दाखवायचा आहे मार्चपासून चालू झालेलं आहे म्हणून सीन्स वापरला आणि याचा अर्थ झाला की मार्चपासून तापमान वाढत आलेलं आहे क्रिया भूतकाळात सुरू झाली ते आत्तापर्यंत चालत आलेली ही हॅज बीन प्लेईंग तो खेळत आलेला आहे म्हणजे खेळतो आहे अजून परंतु ती क्रिया भूतकाळात सुरू झाली होती आता हीच प्लेईंग आपण चालू वर्तमानात काळात वापरतो की तो खेळत आहे परंतु तो खेळत आहे त्याचा काही केव्हापासून खेळत आलेला आहे याचा उल्लेख केलेला नाही तर या काळामध्ये तो क्रिया कुठून चालू झालेली आहे किंवा किती काळासाठी ती क्रिया चालू आहे याचा उल्लेख केलेला असतो त्यासाठी हा टिपिकल टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस ही हॅज बीन प्लेईंग फॉर टेन इयर्स दहा वर्ष पास दहा वर्षासाठी तो खेळत आलेला आहे दहा वर्षापासून खेळतो आहे तो म्हणजे ड्युरेशन दाखवलं आहे दहा वर्षापासून काळ दाखवलेला आहे पॉईंट ऑफ टाईम दाखवलेला नाही इथे पॉईंट पॉईंट ऑफ टाईम दाखवलेला आहे मार्चपासून इथे मार्चपासून आणि इथे दहा वर्षापासून म्हणजे इथे काळ दाखवलेला आहे टाईम ऑफ ड्युरेशन म्हणजे फॉर वापरलेला आहे नेक्स्ट सी हॅज बिन वर्किंग ती काम करत आलेली आहे इन टी सी एस टी सी एसमध्ये काम करत आलेले ते केव्हापासून एकोणासशे सत्त्याण्णवपासून म्हणजे पॉईंट ऑफ टाईम तुमचा फिक्स आहे सत्त्याण्णवपासून ते काम करते म्हणून सीन्स वापरला सी हॅज बिन वर्किंग इन टी सी एस सिन्स नाईन्टीन नाईन्टी सेवन नेक्स्ट वी हॅव बीन रीडिंग नॉवेल फॉर सिक्स आवर्स म्हणजे आम्ही सहा तासापासून नॉवेल उपन्यास किंवा कादंबरी वाचत आलेलो आहे म्हणजे इथे वेळ दाखवलेला आहे ड्युरेशन ऑफ टाईम वी हॅव बीन रीडिंग नॉवेल फॉर सिक्स आवर्स नंतर आय हॅव बीन ड्रायविंग मी गाडी चालवत आलेलो आहे आय हॅव बीन ड्रायव्हिंग आय हॅव बीन ड्रायविंग सिन्स मंडे सिन्स मंडे सोमवारपासून सिन्स मार्च सिन्स ऑक्टोबर किंवा सिन्स दॅट डे अशा प्रकारे सोमवारपासून गाडी चालवत आलेलो आहे नेक्स्ट यू हॅव बीन टीचिंग दिस सब्जेक्ट सिन्स नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह पॉईंट ऑफ टाईम आहे पंच्याण्णव पासून तो हा विषय शिकवत आलेला आहे अजून शिकवतो आहे आय हॅव बीन अंडरस्टँडिंग आता इथे बघा अंडरस्टँड हे ॲक्शन वर्ब नाही आहे हे स्टेटिव्ह आहे इथे क्रिया काहीच झालेली नाही कुठलीच ॲक्शन झालेली नाही जसं सीट स्टेटिव स्टेटिव्ह वर्बे मी बसलेलो आहे मग बसलेलं आहे फक्त क्रिया कुठली झालेली नाही तसं मला आवडतं आवडणेसुद्धा सुद्धा वर्ब आहे ॲक्शन वर्ब नाही आहे कुठली क्रिया झालेली नाही तर ॲक्शन वर्कमध्ये फक्त आपण हा काळ वापरू शकतो स्टेटिव्ह वर्कमध्ये ज्या ठिकाणी कुठलीच क्रिया होत नाही अशा ठिकाणी आपण हा काळ वापरायचा नाही त्याऐवजी प्रेझेंट परफेक्ट वापरायचा उदाहरणार्थ आय हॅव बीन अंडरस्टँडिंग अंडरस्टँड हे स्टेटिव्ह वर्ब आहे त्यामुळे हा काळ चालणार नाही आय हॅव बीन अंडरस्टँडिंग दिसलेस द लेसन चालणार नाही तर आय हॅव अंडरस्टूड द लेसन असं म्हणा मला हा लेसन समजलेला आहे यू टॉट असं मला वाटलं जेव्हापासून तुम्ही शिकवला तुम्हाला समजलेला आहे तर स्टेटिव्ह वर्डमध्ये आपण हा काळ वापरात वापरत नाही तर प्रेझेंट परफेक्ट वापरतो नेक्स्ट सी हॅज बिन लायकिंग हां लाईकसुद्धा स्टेटिव्ह वर्ब आहे इथे कुठलीच ॲक्शन नाही आहे इथे पण हा काळ वापरता येणार नाही आपल्याला सी हॅज बिन लाइकिंग चालणार नाही क्रिकेट ऑल ओवर हर लाईफ किंवा ऑल हर लाईफ तिला आयुष्यभर क्रिकेट आवडत आलेला आहे असं न वापरता आपण म्हणू सी हॅज लाईक्ड इथे प्रेझेंट परफेक्ट वापरू आपण सी हॅज लाईक्ड सी हॅज लाईक क्रिकेट ऑल हर लाईफ आयुष्यभर तिला क्रिकेट आवडलं चेटी वर्क आपण वापरत नाही ॲक्शन वर्बमध्ये हा काळ वापरतो नेक्स्ट ही आता वर्बल क्वेश्चन आहे हॅज सी बिन डान्सिंग सिन्स सिक्स एम ती सहा वाजेपासून नाचत आहे का मग याचं उत्तर देण्यासाठी आपण जर पॉझिटिव्ह उत्तर असेल तर आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरत नाही यस सी हॅज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला नाही मात्र निगेटिव्ह उत्तर असेल नो सी हॅझंट हा बघा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरला पॉझिटिव्ह असेल तर यस सी हॅज यस दे हॅव यस वी हॅव परंतु निगेटिव्ह असेल तर नो सी हॅझंट नो वी हॅवंट हा एक मुद्दा लक्षात घ्या या ठिकाणी पॉझिटिव्ह असेल तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेऊ नका निगेटिव्ह असेल तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स घ्या नंतर लास्ट सी हॅज बिन लिव्हिंग हियर फॉर ट्वेंटी इयर्स ती येथे वीस वर्षापासून राहते ड्युरेशन दाखवलेलं आहे वीस वर्षापासून तर इथे आपण सी हॅजचा सीज केलेला आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असा होतो सी हॅजचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो सी इज सी हॅज बीन लिव्हिंग सी इज बीन लिव्हिंग आय हॅव बीन लिव्हिंग बघा नंतर पुढे आय हॅव चा आय हॅव होतो आय हॅव नंतर वी हॅवचा बिन आय हॅव बिन यू हॅव बीन इट्स बीन दे हॅव बीन देव बीन चा देव बीन आणि ही इज बीन ही हॅज बिनचा हीज असा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स करतात तर हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स निगेटिव करताना ही हॅज हॅजबिनचा ही हॅझंट बिन करतात तो आपण पुढच्या उदाहरणामध्ये घेऊ परंतु अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरतात आणि शॉर्ट आन्सर देताना अशा प्रकारे वापरतात या गोष्टी लक्षात घ्या आता या काळामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हर्बल आणि डब्ल्यू एच हे कसे करतात आणि निगेटिव्ह जर असेल उत्तर तर आपण तो झालेला आहे परंतु प्रश्न डब्ल्यू एच आणि व्हर्बल याच्याबद्दल आपण विशेष बोलू काही उदाहरणं घेऊया पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हर्बल आणि डब्ल्यू एच हे चार मुद्दे आहेत परंतु याच्यामध्ये थोडंसं लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण जे वापरतो तो पॉझिटिव्ह असेल तर आपण आय हॅवचा आय हॅव केलेला आहे वी हॅव केलेला आहे यू हॅवचा यू हॅव केलेला आहे ही हॅचा हीज केला आहे सी हीज केलेला आहे इट इज केलेला आहे हव केलेला आहे पॉझिटिव्ह करताना आपण इथे हॅवचा शॉर्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म केला मात्र निगेटिव्ह करताना तो हॅवचा न करता आपण नॉटचा करतो आय हॅवंट बीन आय हॅव बीन रीडिंग किंवा आय हॅव बीन रायटिंग आय हॅवंट बीन रायटिंग इथे नॉट हॅवंट केला इथे हॅवचा आय हॅवचा आय हॅव केला इथे हॅव नॉटचा हॅवंट केला हा एक बदल लक्षात घ्या या काळामध्ये नंतर वी हॅव बीन वी हॅवट बीन यू बीन यू हॅवट बीन ही इज बीन मात्र ही हॅझंट बीन सी इज बीन सी हॅझंट बीन इट इज बीन इट हॅझंट बीन दे हॅव बीन दे हॅवंट बीन द प्रोनौन्सिएशन ऑफ द वर्ल्ड शूड बी प्रॉपर आय हॅव बीन च आय हॅव बीन आय हॅव नॉट बीन च आय हॅवड बीन जसं सी हॅज बीन च सी सीज बीन अशा प्रकाराची प्रॅक्टिस करा म्हणजे अधिक चांगलं राहील ते आता कुठलाही काळ शिकलो तर आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हर्बल डब्ल्यू एच या गोष्टी पळताळून पाहिज्या या काळातसुद्धा आपण करून बघू आय हॅव शॉर्ट आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतला आहे आय हॅव बिन रायटिंग मी लिहित आलेलो आहे सिन्स सिक्स एम असेल किंवा फॉर टेन आवर्स असेल आय आय बीन रायटिंग पॉझिटिव्ह झालं निगेटिव्ह आय हॅवंट बीन रायटिंग बघा निगेटिव्ह करताना कॉन्टॅक्टेड फॉर्म असा केलेला आहे आय हॅवंट आय हॅवंट बीन रायटिंग मी लिहित आलेलं नाही व्हर्बल हॅव आय बीन रायटिंग फक्त हॅवंटमधला हॅव कुठे करायचा आय इकडे आय हॅव बिन रायटिंग असेल तर हॅव पुढे करायचा करता दोन नंबरला आय हॅव बिन रायटिंग हॅव आय बिन रायटिंग अशा प्रकारे होईल झाला वरबल वरबल झाला आता डब्ल्यू एच डब्ल्यू एच अनेक प्रकारचे होतील त्यापैकी क काही डब्ल्यू एच आपण घेतलेले आता केव्हापासून सिन्स सिन्स वेन हॅव आय बीन रायटिंग मी केव्हापासून लिहित आलेलो आहे किंवा सिन्स वेन हॅज सी बीन प्लेईंग क्रिकेट सिन्स वेन हॅव ही हॅज ही बीन रायटिंग सिन्स वेन हॅव दे बिन ड्रायविंग सिन्स वेन हॅज सी बीन रीडिंग अशा प्रकारे नंतर मग तोच डब्ल्यू एच आपण वेरने विचारू शकतो वेअर हॅव आय बीन रायटिंग मी कुठे लिहित आलेलो आहे वाय हॅव आय बीन रायटिंग मी का लिहित आलेलो आहे आणि हाऊ हॅव आय बीन रायटिंग मी का कसा लिहित आलेलो आहे अशा प्रकारे डब्ल्यू एच होईल तर मित्रांनो आजचा या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस पाहिला हा काळ विशेष आहे याचा उपयोग आपण मुद्दाम उशिरा चालू केला कारण नऊ काळ वेगळेच शिकावे लागतात आणि तीन काळापैकी तिन्ही काळ वेगळे शिकावे लागतात दोघांचं मिक्सर करू नका नाही तर पहिले पण विसरणार दुसरे पण विसरणार कारण पॅशिव कंट्रक्शनमध्ये हा बीन असतो कधी पूर्णामध्ये बीन असतो कधी चालू पूर्णामध्ये बीन असतो त्यामुळे नऊ काळ अगोदर करा नंतर याच्याकडे बघा आणि याचाही डिटेल अभ्यास करा तर ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढंच आहे बाकीचा महत्त्वाचा इतर भाग पुढील लेक्चरमध्ये बघू टिल देन गुड बाय हॅव अ नाईस डे